बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स. शिवाजी पार्क उद्धव ठाकरेंनाच मिळाला पाहिजे, माजी मंत्री छगन भुजबळ यांचं प्रतिपादन. पतपेढीत काम करणाऱ्या महिला क्लर्कने केली पतपेढीतच चोरी, डोंबिवलीतील धक्कादायक घटना. यंदाचा दसरा मेळावा दडक्यात होणार, युवासेना महाराष्ट्र सचिव रुपेश पाटील यांचा दावा. बिघोडे ग्रामस्थांच्या नुकसान भरपाईसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. कामोठ्यात सोन्याचं दुकान लुटलं, 6 लाखांचे दागिने लंपास. चैत्यभूमीवर जाऊन प्रमोद महाडिक यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. शिंदे गटाचे पदाधिकारी रुपेश पाटील यांच्यावर धमकी आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीनं सर्पमित्रांना साप पकडण्यासाठी साधनांचं वितरण. सेवानिवृत्ती संघटनेची वार्षिक सभा कर्जतमध्ये उत्साहात संपन्न. म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसच्या नीलम मोरे यांची बिनविरोध निवड. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता 20 मीटरचा होणार, आयुक्तांचं आश्वासन. डोंगरगडामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. शिवसेनेची पहिली सभा बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवाजी पार्क येथे झाली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेच्या सर्व सभा या शिवाजी पार्क वरच होतात. मी सुद्धा सेनेत असताना सभांना शिवाजी पार्क वर भाषण केली आहेत, त्यामुळे शिवाजी पार्क उद्धव ठाकरे यांनाच मिळालं पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क वरच सभा घ्यावी, शिंदे गटाला बीकेसीच्या ग्राउंडची परवानगी मिळाली आहे, त्यांनी तिथे सभा घ्यावी, ज्यांना जिथे जायचं आहे तिथे जातील. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आयोजित केलेल्या ओबीसी कृतज्ञता मेळाव्यात छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेची पहिली सभा सुद्धा जी आहे ती शिवाजी पार्क वरच झाली आणि त्यानंतर वारंवार जे आहे शिवाजी पार्क वरच बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सभा बाहेर पार पडल्या. अनेक सभा मधून शिवाजी पार्क वर मी स्वतः भाषण केले. माझं म्हणणं एवढंच आहे, ठीक आहे, की शिंदे शिवसेना जे आहेत त्यांना आता जर बीएआरसीचं मैदान मिळालेलं आहे, बीकेसीचं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधलं, त्यांनी तिकडेच मेळावा घ्यावा. आणि शिवाजी पार्कचा मेळावा जो आहे हा उद्धव ठाकरे यांचा मेळावा होईल, दोघांनाही जे आहे संधी द्यावी. ज्यांना जिथे जायचं असेल त्या समेरात जातील, उगीच जे आहे आडवा आडवी करू नये आणि त्याच्यावर वादंग होऊ नये असं मला सांग. अमोल कांबळे, संवाद मराठी, लाईव्ह, नवी मुंबई. पतपेढीत काम करणाऱ्या एका महिला क्लर्कने पतपेढीमधील 13 लाखांचे सोने चोरल्याची घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतपेढीने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत महिलेने चोरलेले 13 लाखांचे दागिने हस्तगत करत महिलेला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेकडील गोपाळनगर परिसरात अनंत प्रेस नागरी सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेमधून 13,65,000 रुपयाचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते. दागिने चोरी झाल्याचं समजताच पतपेढीकडून या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चोरी पतपेढीमध्येच काम करत असलेल्या एका महिलेनं केल्याचं उघड झालंय. आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सोनं चोरल्या गेल्याबाबत तिथल्या व्यवस्थापकाने आपल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला होता. यामध्ये 287 ग्रॅम सोनं चोरल्या गेलेल्या आहेत. सदर अनुषंगाने सदर पतसंस्थेमध्ये काम करणारी महिला हिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे. तिने चोरलेल्या सोन्यापैकी काही सोने तिच्याकडे जे होतं ते तिनं पोलीस ठाण्याला सादर केलेलं आहे आणि बाकीचं सोनं तिने सोनाराला विकल्याचं सांगितलेलं आहे. सदर सोनाराकडे जाऊन जे सोनं तिला दिलेलं आहे ते हस्तगत करण्याचं काम चालू आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. अशोक कांबळे, संवाद मराठी, लाईव्ह, कल्याण.
रायगडच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं चैतन्य आहे, त्यांना मिळालेल्या संधीचं ते सोनं करतील. लवकरच युवा सेनेची बांधणी करणार असून युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असलेलं काम रायगडमध्ये दिसून येईल. यंदाचा दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दणक्यात आणि उत्साहात साजरा होईल असं युवा सेना महाराष्ट्र सचिव रुपेश पाटील यांनी पेण येथे बोलताना सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे तीन आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका सक्षमपणे लढवून विजयश्री खेचून आणायची आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे. येणाऱ्या दसरा मेळाव्यातही शिवसेनेची ताकद दाखवून द्यायची आहे असं शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी आढावा बैठकीकर्त्यांशी बोलताना सांगितलंय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि रायगडमधील आपले तिन्ही आमदार भरत शेठ गोगावले, महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका या सक्षमपणे या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायच्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या, त्यासुद्धा आपल्याला सक्षमपणे लढायच्या आहेत आणि विजयश्री खेचून आणायचे आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे. त्यासाठी येणारा दसरा मेळावा शिवसेनेचा आपण आयोजित केलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त प्रत्येक तालुक्यातून आणि जिल्ह्यातून सर्व शिवसैनिकांना घेऊन आपण तिथे जायचे आहेत. जसं एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे 24 तास काम करतायत, त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरचं काम इथे ह्या विधानसभेत किंबहुना ह्या रायगड जिल्ह्यामध्ये दिसून येईल आणि ह्याची मी हमी देतो. तसंच माझ्याही सोबत जे जिल्हाप्रमुख आहेत तेही इथे हमी देतील. प्रश्न राहिला रोजगाराचा, तो इथे काही दिवसातच तातडीने सोडवला जाईल. युवती सेनेच्या काही पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने आम्ही युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी काही ठोस कार्यक्रम घटना आणि ही लवकरच आम्ही ह्या बाबतीमध्ये एक अजून एक बैठक घेऊन लवकरच विधानसभेचा मेळावा सुद्धा इथे जाहीर करू. यावेळी युवा सेना महाराष्ट्र अधिकारी विराज माहुणकर, पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, उपतालुका प्रमुख सुरेश कोळी, विभाग प्रमुख प्रमोद घरत, विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील, शहर संघटक विलास कोळी, बाळा म्हात्रे, राहुल पाटील, विभाग प्रमुख शैलेश पाटील, आशिष वर्तक, धीरज पाटील आणि शिवसैनिक उपस्थित होते. किरण मांधणकर, सम्मान मराठी लाईव्ह, पेण. सिडको प्रशासनाची जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात दिगुडे गावातील घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येईल असं आश्वासन सिडको प्रशासनाकडून देण्यात आलं होतं. मात्र 1.5 वर्ष उलटूनही नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय. सिडको प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही 1.5 वर्षाहून अधिक काळ होऊन सुद्धा सिडको प्रशासन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. नुकसानग्रस्त व्यक्तींची कोणीच दखल घेत नसल्यानं दिघोडे येथील 18 नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील यांनी उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. लोकांचे आधार कार्ड, त्यांचे बँक अकाउंट हे सगळे जमा करून घेतले आणि त्यांनी सांगितलं की 31 मार्च पूर्वी तुम्हाला 2021 पूर्वी तुम्ही सगळ्यांची देणी सिडको देऊ. आणि ह्या आशेनं आम्ही लोकांना सांगितलं की ठीक आहे, आपण आता त्या 31 मार्च पैशांची वाट पाहूया. त्यानंतर 31 मार्च 2022 पासून आजपर्यंत त्यांनी ते पैसे काय दिले नाही आणि नाही पण म्हटले नाही, त्यामुळं लोकांनी आणखी किती वेळ वाट पाहायची. विठ्ठल ममताबादे, समान मराठी लाईव्ह, पुरण. पनवेलमधील कामोठे सेक्टर 10 मधील ज्वेलर्सवर अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकला असून दुकानातून 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. कामोठे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चोरांचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ज्वेलर्सच्या बाजूला असलेला काळा 2 इसमांनी भाड्यानं घेतला. त्यानंतर त्यांनी 2 काळ्यांच्या मध्ये असलेल्या भिंतीला फोडण्यास सुरुवात केली. रात्री भिंतीला मोठा बोगदा पडला आणि ज्वेलर्समध्ये प्रवेश करून 6 लाखांचे दागिने लंपास केलेत. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. रिपब्लिकन
पक्ष आठवले गटाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी प्रमोद महाडिक आणि खोपोली शहर अध्यक्षपदी नितीन वाघमारे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्म समभावाचा विचारच देशाला आणि समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांना चालना देण्यासाठी मिळालेल्या पदाचा उपयोग करू अशी प्रतिक्रिया प्रमोद महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. संदीप उभाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. या बातमीसोबतच बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. सिद्धिविनायक मसाले व कांडप केंद्र. आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले बनवून मिळतील. आता खोपोलीमध्ये प्रथमच मसाले बनवणं अजून सोपं. ना घरी न्यायचा त्रास, ना भाजायचा, ना सुकवायचा. आमच्याकडे मिरची मसाला खरेदी करा. आपणास भाजून सुकवून ताबडतोब दळून दिला जाईल. मिरची, अख्खा गरम मसाला, सुका मेवा आणि सर्व प्रकारचे धान्य, कडधान्याचे होलसेल तसंच किरकोळ व्यापारी. चवीने खाणार त्यांना आम्ही बनवून देणार. एक वेळ अवश्य भेट द्या. शॉप सोमजाईवाडी भाजी मार्केट जवळ, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. प्रोप्रायटर सौ कांचन संजय जाधव. संपर्क 90 49 22 60 40. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय. स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12 72-76-37-58-54. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया उर्वरित घडामोडी. खारघर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे पदाधिकारी रुपेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांवर व्यावसायिकाला मारहाण आणि धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी रुपेश पाटील यांनी ते राहत असलेल्या इमारतीतील एका व्यावसायिकाला धमकी देऊन शिवीगाळ केली आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शॉप बाहेर लावलेलं वाहन काढण्यास नकार दिल्यानं ही शिवीगाळ आणि मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. खोपोली आणि खालापूर तालुक्यात सापांविषयी जनजागृती करण्याचं महत्वाचं काम करताना सुरक्षितपणे साप पकडून सर्व मित्र वनक्षेत्रात सोडत असतात. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीतच नव्हे तर आदिवासी वाडापाडात देखील सर्व मित्रांना आवर्जून कॉल केला जातो. सर्व मित्रांच्या या कामगिरीला सहकार्य करण्याच्या हेतूनं लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा शिल्पा मोदी यांनी पुढाकार घेऊन साप हाताळणीसाठी साधनं उपलब्ध करून दिली आहेत. आंतरराष्ट्रीय सर्पदंश जागरूकता दिन, दक्षिण भारतीयांचा ओणम सण, त्याचसोबत ज्येष्ठ सर्पमित्र नवीन मोरे आणि सुनील पुरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्प हाताळणीसाठीच्या साधनांचं वितरण करण्यात आलंय. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक असलेल्या सापांचं रक्षण करण्यासाठी झटणाऱ्या सर्वांचं कौतुक करत त्यांच्या कामगिरीसाठी शिल्पा मोदी यांनी शुभेच्छा दिल्यात. खोपोली शहरातील रामहरी धोटे सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. सरकारनं 2005 पासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद केली असून ती लागू होणं गरजेचं आहे. 30 ते 35 वर्ष नोकरीनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाची गरज असते, असे उद्गार महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष एनडी मारणे यांनी कर्जत येथे झालेल्या रायगड जिल्हा सेवानिवृत्तांच्या संघटनेच्या वार्षिक सभेत बोलताना काढलेत. ही संघटना निवृत्तांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असून त्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्य असोसिएशनचे अध्यक्ष एनडी मारणे, सचिव लक्ष्मणराव टेंबे, वसंतराव बाबळे, जयसिंग भोसले, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष धुरंधर मढवी, प्रगो पाटील, संजय राऊत, शान गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
आनंद जोशी, संवाद मराठी लाइव, श्रीवर्धन। करवीर तालुक्यातील म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसच्या नीलम मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली। मावळत्या उपसरपंच संपत्ती पाटील आणि लोकनियुक्त सरपंच पार्वती चौगुले यांनी उपसरपंच नीलम मोरे यांचा सत्कार केला आहे। उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर नीलम मोरे यांनी सरपंच आणि सदस्य यांच्या सोबत एकदिलाने काम करू आणि गावच्या तसेच समाजाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे। नियाज जमादार, संवाद मराठी लाइव, कोल्हापूर। मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे 20 मीटर होण्यासाठी महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिलं आहे। मिरज मालगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यानं रस्त्यावरील अतिक्रमण हटवणार असल्याचंही आयुक्त पवार यांनी सांगितलं। मिरज शहर सुधार समितीचे ऍडव्होकेट ए काझी शंकर परदेसी, आसिफ निपाणीकर, शहीर मुजावार, हाजी शाहिद पीरजादे, मुस्तफा रोहिले, अक्षय वाघमारे, राकेश तामगावे, सनीम खतीब, संतोष जेडगे, श्रीकांत महाजन, अल्ताफ रोहिले आदी कार्यकर्त्यांनी आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली। आज आम्ही मिरज शहर सुधार समितीच्या वतीनं सांगली मिरज कुपवाड शहर नगर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार सर यांची भेट घेतली। त्यांना सदिच्छा भेट घेतली। त्यांची मिरज शहरातील ज्या समस्या संदर्भात ज्या वारंवार ज्या समस्या दरवर्षी सतवतात त्या संदर्भात आम्ही चर्चा केली। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्त साहेबांनी चर्चा केली की छत्रपती शिवाजी महाराज रस्ता किमान हा रस्ता 20 मीटर प्रमाणे होणे गरजेचं आहे। या संदर्भात येणाऱ्या काही अडचणी असतील, अतिक्रमण हटावं असेल किंवा रस्ता संदर्भात जे ड्रेनेज युटिलिटी संदर्भात विषय असेल त्या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा केली। माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा 20 मीटर प्रमाणे एस्टिमेटेड प्रमाणे ज्या पद्धतीने एस्टिमेट आहे त्या संदर्भात होण्यासंदर्भात जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करायची आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीनं मिरजकरांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे। हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असला तरी अनेक बाबी महापालिकेशी संबंधित आहेत, म्हणून अंदाजपत्रकाप्रमाणे 20 मीटर रस्ता होण्यासाठी महापालिकेनं समन्वयाचं धोरण स्वीकारण्याची विनंती सुधार समितीनं केली आहे। आयुक्त सुनील पवार यांनी आवश्यक सहकार्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करण्यास महापालिका तयार असल्याचं सांगितलंय। तसंच रस्त्यावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यानं हटवणार असल्याचं आयुक्त पवार यांनी स्पष्ट केलंय। तोहित मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली। डोंगरकडा येथील कैलासवासी बापूराव देशमुख हायस्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अनेकांनी यावेळी आपल्या आठवणींना उजाळा दिलाय। यावेळी शाळा समिती अध्यक्ष दत्तारा वडकिणे, मुख्याध्यापक नितीन बोंद्रे, उपमुख्याध्यापक दशरथ नागरे, प्राध्यापक संदीपान कदम, प्राध्यापक दत्ता कहाळे यांच्यासह शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। गंगासागर पंडित, संवाद मराठी लाईव्ह, नांदेड। या बातमीसोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।